ऐसा चले चार सिस्टर्स तीन चार चार डॉक्टर खाली सर आणि तीन चार नऊ डॉक्टर म्हणून माझ्या सरांना आपण आणि त्याच्यामध्ये किमती पाहिजे. उपजिल्हा रुग्णालय तुळजापूर येथे आपण वॅक्सिनेशनचा फर्स्ट डोस जो आहे तो 16 जानेवारी रोजी सुरू केलेला आहे. कोविशिल्डचे आपण त्यावेळेस वॅक्सिनेशन करत होतो, त्यानंतर कोवॅक्सिन आलेले आहे आणि आतापर्यंत वॅक्सिनेशन सेशन हे रोजचे चालू आहेत. शासनाने दिलेल्या गाईडलाईनप्रमाणे ठरवून दिलेल्या डेटप्रमाणे आपण वॅक्सिनेशन करत आहे. कोविशिल्डचे किती सेशन झालेत आणि कोवॅक्सिनचे किती सेशन झाले? कोविशिल्डचे आतापर्यंत आपले 33 सेशन झालेले आहेत. 33 सेशनमध्ये आपले 3,089 एवढे डोस झालेले आहेत. त्यामध्ये फर्स्ट डोस झालेले 2,134 आहेत आणि सेकंड डोस झालेले 955 आहेत. कोवॅक्सिनचे आतापर्यंत 11 सेशन झालेले आहेत. कोवॅक्सिन आपण 15 मार्चपासून स्टार्ट केलेलं आहे आणि तेव्हापासून आपले फर्स्ट डोसचे 1,433 एवढे पेशंटचे वॅक्सिनेशन झाले. एकूण वॅक्सिनेशन किती झाले आणि डेली वॅक्सिनेशनचं प्रमाण जनरली किती आहे? डेली वॅक्सिनेशनचे प्रमाण आपले ॲव्हरेज 200 ते 250 एवढं आहे आणि आजपर्यंतचे एकूण वॅक्सिनेशन जे आहे ते 4,522 एवढे झालेले आहे. डेली वॅक्सिनेशनच्या प्रमाणामध्ये आपल्याकडं वॅक्सिनचा पुरवठा सध्याची परिस्थिती काय आहे आणि त्या प्रमाणात उपलब्धता होते का? हो, आपल्याला ज्याप्रमाणे वॅक्सिनेशनचे लाभार्थी आम्ही ॲव्हरेज जेवढे आहे त्याप्रमाणे आम्ही जिल्ह्याला मागणी करतो आणि त्याप्रमाणे जिल्ह्याला अवेलेबल असे ते लस आम्हाला पुरवठा करतात. आजपर्यंत आम्हाला कमी पडलेले नाही आणि सध्याचे आमची अवेलेबिलिटी आहे. सध्या 500 डोसेस आमच्याकडे शिल्लक आहेत आणि सध्या चालू आहे वॅक्सिनेशन. म्हणजे हा आपला जो साठा आहे तो जनरली 2 दिवसाचा आहे, 2 दिवसानंतर आपल्याकडे वॅक्सिनेशन उपलब्ध होईल? हो, आजपर्यंत झालेला आहे. आमचा साठा संपण्याच्या अगोदर आम्ही ती मागणी करू. जनतेला मी हेच सांगेल, कुणी म्हणजे वॅक्सिनेशनच्या बाबतीत न घाबरता प्रत्येकाने ठरवून दिलेल्या वेळेप्रमाणे ठरवून दिलेल्या एज ग्रुपप्रमाणं हॉस्पिटलमध्ये येऊन वॅक्सिनेशन करून घ्यावे. वॅक्सिनेशनमुळे कुठलेही असे सिव्हिअर साईड इफेक्ट येत नाहीत याबाबतची कल्पना मी आपल्याला देऊ इच्छिते. वॅक्सिनेशन झाल्यानंतरही कोरोना पॉझिटिव्ह येतं त्यामुळे वॅक्सिनेशनचं प्रमाण जे आहे नागरिकांमध्ये त्याविषयी संभ्रम आहे. नेमकं वॅक्सिनेशनमुळं जे रोगप्रतिकारक शक्ती आहे त्याची वाढ होते का आणि त्याचा काय इफेक्ट होतो जरी पॉझिटिव्ह आलं तरी? वॅक्सिनेशनचं एक डोस किंवा 2 डोस घेतल्यानंतर पॉझिटिव्ह आलेले आहेत रुग्ण, पण अशा रुग्णांमध्ये जे सिम्पटम्स ची सिव्हिअरिटी आहे ती कमी आहे त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही.